सोलापूर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचं सर्वोच्च न्यायालयात नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. 2017 साली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे उमेदवार अनिता मगर या विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपच्या भाग्यलक्ष्मी महंता यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर भाजपच्या पराभूत उमेदवार महंता यांनी सोलापूर न्यायालयात नगरसेविका अनिता मगर यांना 3 अपत्य आहे. तिसरे अपत्य हे 12 सप्टेंबर 2001 रोजी जन्मलेले असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10 प्रमाणे अपात्र आहेत. त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावी अशी आशयाची याचिका दाखल केली होती. सुनावणी अंती सोलापूर कोर्टाने 2018 साली नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द ठरवले होते. या आदेशाविरुद्ध मगर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात 14 ऑक्टोबर 2020 रोजी अंतरिम सुनावणी घेण्यात आली. निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्याचा निकाल 24 मे रोजी देण्यात आला. या निकालात नगरसेविका अनिता मगर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय अशी माहिती अॅडव्होकेट अमित ताळंगे यांनी दिली आहे. उच्च न्यायालयाने सोलापूर कोर्टाचा निकाल कायम ठेवला. अनिता मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 4 आठवड्यांची स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणात भाग्यलक्ष्मी महंता यांच्याकडून अॅडव्होकेट अजित आळंगे यांनी काम पाहिलं आहे. अनिता मगर यांच्या वतीने विश्वासराव देवकर, महापालिकेच्या वतीने अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील, तसेच सोलापूर न्यायालयात महंता यांच्याकडून अॅडव्होकेट निलेश ठोकडे यांनी काम पाहिलं आहे. प्रभाग क्रमांक 11 क मधील शिवसेनेचे नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे भाग्यलक्ष्मी महंता यांना पराभूत करून नगरसेविका अनिता मगर हे निवडून आले होते. त्यानंतर भाग्यलक्ष्मी महंता यांनी अनिता मगर यांना 3 अपत्य आहेत व तिसरे अपत्य 2001 नंतर जन्मलेले असल्यामुळे ते नगरसेवक पदासाठी अपात्र आहेत व त्यांचे नगरसेवक पद रद्द करून मिळण्यासाठी मेहरबान सोलापूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी अंती मेहरबान सोलापूर न्यायालयाने अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे ठरवले होते. त्याविरोधात अनिता मगर यांनी मेहरबान उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती व त्याची सुनावणी 14 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली व निकाल राखून ठेवण्यात आला होता व आज रोजी त्याचा निकाल देण्यात आला. यात युक्तिवाद करताना अनिता मगर यांना 3 अपत्य आहेत व तिसरे अपत्य हे केवळ निवडणुकीला उभा राहण्यासाठी त्यांनी त्यांचे तिसरे अपत्य त्यांचे नसून सुनीता मगर व दत्तात्रय मगर यांचे आहे असे भासवून जन्म दाखल्यावर नाव बदलून घेतले होते. हा सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान उच्च न्यायालयाने अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्दबातल आदेश कायम केलेला आहे.